जय हिंद। आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओशियनचे पर्टोले शैक्षणिक ट्युटोरियल आणि मनोरंजन। जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रश्न क्रमांक 1, मनुष्यात वर्तन घडून येण्यासाठी किती घटकांची आवश्यकता असते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 3, उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया। प्रश्न क्रमांक 2, चेता संस्थेचे प्रमुख घटक किती आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 4, चेतापेशी, चेतातंतू, मेरुरज्जू व मेंदू। प्रश्न क्रमांक 3, उद्दीपक ग्रहण करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे वेदनेंद्रिय। प्रश्न क्रमांक 4, स्नायू व ग्रंथी यांना कारक इंद्रिय का म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्नायू व ग्रंथी यांच्याद्वारे प्रतिक्रिया केली जाते। प्रश्न क्रमांक 5, वेदनेंद्रिय व कारक इंद्रिय यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचं काम कोण करतं? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे चेता संस्था। प्रश्न क्रमांक 6, स्मरण, संवेदन, अध्ययन इत्यादी मानसिक क्रियांना कोण जबाबदार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे चेता संस्था। प्रश्न क्रमांक 7, शरीरात शक्ती निर्माण करणाऱ्या व शरीरास जिवंत ठेवणाऱ्या किती संस्थांवर चेता संस्था नियंत्रण ठेवते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 4, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था आणि श्वसन संस्था। प्रश्न क्रमांक 9, पेशींचे विशिष्टीकरण म्हणजे काय? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे एका प्रकारच्या पेशींना एक विशिष्ट प्रकारचे कार्य करण्याची क्षमता प्राप्त होणे। प्रश्न क्रमांक 10, सर्वसाधारणपणे चेतापेशीचे किती विभाग असतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे 3, पेशीपिंड, वृक्षिका आणि अक्षतंतू।